पद्मशाली युवक संघटनेचे सचिव तुषार जक्का यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सन 1987 पासून मोफत सामुदायिक विवाहाचं आयोजन करण्यात आलं असून यंदा अक्षय तृतीयेला शनिवारी 22 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6:57 या गोरस मुहूर्तावर आयोजित करण्यात आलाय. यंदा 51 जोडप्यांचा विवाह करण्याचा मानस आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात 51 वधूवरांना शाल, सफारी सूट, संसार उपयोगी भांडे, मंगळसूत्र, जोडवे, स्टीलचं कपाट आणि वधूवरांच्या 100 पाहुण्यांना भोजन दिलं जाणार आहे. विवाह स्थळापासून श्री मार्कंडे मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढली जाते. या संपूर्ण मोफत सामुदायिक विवाहाचं पौरोहित्य पद्मशाली पुरोहित संगमच्या वतीने करण्यात आलंय. अक्षता सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नववधूवरांना स्त्रीभ्रूण हत्या विरोधात शपथ दिली जाणार आहे अशी माहिती तुषार जक्का यांनी दिली आहे. पद्मशाली युवक संघटना सामुदायिक विवाह सोहळा. पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने 1978 पासून मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाही वर्षी शनिवारी 22 एप्रिल 2023 रोजी 6:57 गोरज मुहूर्तावर आयोजित केले आहे. यंदा 51 सामुदायिक विवाह करण्याचे मानस आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात 51 वधूवरांना शालू, सफारी सूट, संसारोपयोग भांडी, मंगळसूत्र, जोडवे, स्टील कपाट तसेच वधूवरांच्या 100 पाहुण्यांना स्वादिष्ट भोजन दिले जाणार आहे. विवाहस्थळापासून श्री मार्कंडे मार्कंडे मंदिरापर्यंत संवाद मिरवणूक काढले जाते. या संपूर्ण मोफत सामुदायिक विवाहाचे पुरोहित पद्मशाली संगमच्या वतीने केले जाते. अक्षता सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नववधूवरांना स्त्री भ्रूण हत्या विरोधात शपथ दिली जाणार. तसेच जास्तीत जास्त पद्मशाली समाज बांधवांना मी आवाहन करतो की आपण पद्मशाली युवक संघटनाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सगळे सहकार्य करावे. नोंदणीसाठी मार्कंडे मंदिरात संपर्क करावे व विवाहाचे स्थळ श्री मार्कंडे उद्यान अशोक चौक या ठिकाणी आयोजित केले आहे. नोंदणीची शेवटची तारीख 15 एप्रिल रोजी राहणार. या पत्रकार परिषदेस पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष अमर एक्कलदेवी, प्रेसिडेन्सी गोविंद चिंता, योगेश मार्गम, व्यंकटेश आकेन यांची उपस्थिती होती.